इचलकरंजी नगरपालिका सभेत सारण सफाईसाठी पंच्याऐंशी लाख अडुसष्ट हजार रुपयांचं अंदाजपत्रक बहुमतानं मंजूर करण्यात आलं आहे नगरपालिकेत सफाई कर्मचारी उपलब्ध असून ते या कामासाठी वापरल्यास शासकीय निधीचा अपव्यय होणार नाही त्यामुळं सारण सफाई अंदाजपत्रक मंजुरीच्या ठरावास स्थगिती देण्याची मागणी शाहू आघाडीचे पक्षप्रतोद विठ्ठल चोपडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे इचलकरंजी नगरपालिकेत तीस जून रोजी झालेल्या मासिक सभेत सारण सफाईचं पंच्याऐंशी लाख रुपयांचं अंदाजपत्रक बहुमतानं मंजूर करण्यात आलंय वास्तविक नगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडं सातशे बेचाळीस सफाई, सफाई कर्मचारी आहेत बर्मन समिती अहवालानुसार प्रत्येक कर्मचाऱ्याला दररोज पन्नास हजार चौरस फूट रस्त्याची साफसफाई करणं आणि पाचशे मीटर गटर सफाई करण्याचे निश्चित करण्याचा ठराव जुलै दोन हजार पंधरामध्ये झाला होता त्याची अंमलबजावणी सुरू आहे शहरातील वॉर्ड क्रमांक नऊ दहा तेरा एकवीस अंशतः आणि बावीस ते पंचवीस वॉर्ड खाजगी मक्तेदाराकडून साफसफाई होत असून उर्वरित शहरात साफसफाईसाठी पाचशे एकोणसत्तर कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे नगरपालिकेतील सफाई, सफाई कर्मचारी नगर अन्य विभागात काम करतायत ते आरोग्य विभागाकडे वर्ग केल्यास सारण सफाईचं काम खाजगी ठेकेदारास देण्याची गरज नाही हा खर्च शासकीय निधीचा अपव्यय आहे या अंदाजपत्रकास मंजुरी दिल्यानं नगरपालिकेचं नुकसान होणार असल्यानं सदर ठरावाला स्थगिती देण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली असल्याचं शाहू आघाडीचे पक्षप्रतोद विठ्ठल चोपडे यांनी सांगितलं